सगळ्यांच्या अवयवाचेर स्वागत करता आनी विषय हांव तुमच्या समोर दवरपाक सोदता. कालची घटना, काल सगळे ऑपोजिशन आमदार तांणी मिटींग घेतली अशा तरेचो मेसेज किंवा अशा तरेची उलोवणी ऑपोजिशन लिडर युवी आलेमांव हांणी म्हाका कन्वे केलो. म्हाका तांणी फोन केलो की आमी सगळे जाण तुका मेळपाक सोदता, आनी त्यामुळे हांव आज एक वराचे अवेलेबल आसा अशें तांकां सांगलें. आनी तांकां मेळपाची तांकां हांवें स्वताक मान्यता दिली. तांचे जे विशय आसा ते म्हजे समर्थनांनी मांडपाक लागले. आनी जे जवळाचे लक्षांत आयलें की ते भायर सरतकच जो तांणी प्रेस करून प्रेसा समोर ते ब्रीफ केले आनी पर्टिक्युलरली विजय सरदेसाईन ब्रीफ केले. म्हाका दिसता म्हाका सांगपाक लज दिसता कशें हांव एक सिनियर आमदार आनी जो मंत्री जावन गेल्लो आसा आनी त्यामुळे म्हाका दिसता जे रुल्स आसा न्ही ते म्हाका जितले खबर आसा तितलेच ताकाय खबर आसपाक जाय. म्हाका दिसता की पयर तो काणकोण गेलो, काणकोणांत ताणें स्पिकराचे कॉमेंट्स करपाचे प्रयत्न केलो, कालूय ताणें कॉमेंट्स करपाचो प्रयत्न केलो आनी करता आसतना विधानसभेच्या कामकाजा संदर्भात तो उलयता. म्हणजे विधानसभेच्या कामकाजा संदर्भात ते विचार करता जेन्ना तो सिनियर लिडर मंत्री आशिल्लो आनी त्या वेळाचेर ताका खबर आसपाक जाय आनी हाजे पयलीं तो कॅबिनेट मंत्री आशिल्लो. त्यामुळे विधानसभेचे कामकाज कोण ठरयता, कशें ठरयता हें ताका खबर आसपाक जाय. म्हाका दिसता हो पर्पजली म्हणजे ताका सगळें खबर आसा आनी खबर आसतना सुद्दां जो आसा न्ही एक लोकांक किंवा लोकां मदीं एक संभ्रम निर्माण करप, सरकारा बदनाम करतना स्पिकराक सुद्दां बदनाम करप, विधानसभेक बदनाम करप अशा तरेचे ताणें षडयंत्र रचने आसा. त्यामुळे काल ताणी एक ताणें शब्द उच्चारलो की सभापती हो मुख्यमंत्र्याचो सेवक म्हणजे एम्प्लॉई अशा तरेचो उल्लेख ताणें केलो. म्हाका दिसता की हो एज ए रमेश तवडकर म्हणून न्ही एक सभापती पदाचो अपमान ताणें केल्लो आसा. त्यामुळे विजय सरदेसाय सारको सिनियर लिडराक हें सोबना, त्यामुळे आज हांव निशेध करतां. आनी काल हांवें म्हागेर रोखडेच म्हागेर सांजचे हांवें ऑपोजिशन लिडराक सांगलें जो पर्यंत ह्या विशया संदर्भांत तो क्षमा मागची ना तो पर्यंत हांव तुमचें म्हणणें आयकून घेवपाची म्हजी तयारी ना. त्यामुळे ह्या विशया संदर्भांत की ताणें जर ताणें जे ज्या तरेचो शब्द वापरलो आनी ज्या ज्या शब्दांतल्यान ह्या सभापती पदाची गरिमा तो मलीन करपाक सोदता आनी तातूंतल्यान तो कितें साध्य करपाक सोदता हें म्हाका कळना. की त्यामुळे हांवें ऑपोजिशन लिडराक स्पश्टच सांगले आसा तुमी जेन्ना सात जाण येता जें डिस्कशनाक म्हळ्यार खंयचोय विशय आसा तें मांडपाक हरकत ना, म्हणजे खंयची गजाली संदर्भात चर्चा करपाक हरकत ना आनी चर्चा करपाक हांवें दिना म्हणलें अशें ना. की हांवें आतां पर्यंत जें आसा न्ही विधानसभेचें कामकाज अत्यंत फेर पद्दतीन जें आसा न्ही की सगळ्या विधानसभेचे सभासद आसा ताका योग्य तरेन न्याय दिवपाच्या दृश्टिकोनांतल्यान केल्लें आसा आनी फाटल्यांत बी सत्र पयिल्लें आसा. आतां तो अनेक प्रकारचे विशय करता आसतनाच विशय करता आसतना तो सांगता की जे एक विशय करतालो तो आमी जे पांच वर्सांचे लिमीट आमी हाडले, म्हणजे ह्या विशया संदर्भांत फाटल्या विधानसभेक सुद्दां खूब चर्चा जाल्ली आसा आनी चर्चा जे रूल आसा ज्या रुला प्रमाणे की एखाद्या आमदारान कितले लेंथी प्रश्न विचारचें ताका एक मर्यादा आसा कितले विचारचें. आनी म्हाका दिसता की बऱ्याच वेळाचेर म्हणजे हांव विधानसभेचो मेंबर आसतना लक्षांत येतालें, हांव विधानसभेचो आमदार आसतना हांव मंत्री आसतना लक्षांत येतालें, आज विधानसभेचो स्पिकर आसतना लक्षांत येता की एखादो आमदार जो आसा न्ही इतले हॉलिमले प्रश्न विचारता, खूब लेंथी प्रश्न विचारता, ताजें उत्तर जें आसा न्ही की म्हाका दिसता की एक म्हयने गेले आसून ताका मेळना. म्हणजे ज्या प्रश्नाचें उत्तर खरें म्हळ्यार
लोकांची जे जे ज्वलंत प्रश्न आसा ते ते सुटावे करपा खातीर ते आसपाक जाय. तर ज्या प्रश्न तो म्हयने म्हयने ताचे उत्तर मेळना जर जायत न्ही, जर तो प्रश्न विचारून कितें करता आसता, अशा तरेचे प्रश्न विचारता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी विषय काढलो आणि त्या वेळी हांवें सांगलें की अशा तरेचे ज्या विषया संदर्भात उत्तर रिझल्टच मेळना सदर जायत न्ही, अशा तरेचे लेंथी प्रश्न विचारून कितें करता आसता. की त्यामुळे आणि त्याय बरोबर म्हणजे समजा ताणें तरी सुद्दां ताणें जे कांय विषय जर गोंयाक जर जे प्राधान्य दिवपाचे आसा त्या विषया संदर्भात चर्चा करपाक तें हरकत ना म्हणून हांवें काल तांकां टायम दिल्लो. पूण अशें आसतना अशें बेजबाबदारीन वागता आसतना की त्यामुळे म्हाका दिसता ताणें बेजबाबदार वागप जें आसा न्ही बंद करचें आनी गोंयच्या सेवे खातीर गोंयच्या लोकां खातीर जे प्रस्न सुटावे करपा खातीर ताणें प्राधान्य दिवचें अशी म्हाजी अपेक्षा. सर पण तेंचे टायमींग अशें न्ही की हा की ते सेशन अजून प्रायव्हेट मेंबर बील आहा तो दीस दितले तांकां हांव ना. पळय आत्तां हांवें सांगले पासून जे रुल्स रुल्सापण आसा न्ही की विधानसभेचे जे सेशन जे आसा न्ही त्या सेशना संदर्भातले सरकार डिसायड करता ते कितले दीस आसचे कितें आसचें. एक सरकार डिसायड करता आनी दुसरे जो त्या जो बिजनेस आसा न्ही बिजनेस एडवायजरी कमिटी डिसायड करता. आतां तो बिजनेस आसता न्ही ते फेअरली म्हणजे सगळ्या सभासदांक योग्य तरेन न्याय दिवपाचें काम आसा न्ही तो स्पिकर करता. ह्या हातून म्हजे रोल हांवें कितें खंय बिकडलें तें सांगले म्हाका फाटले जे सेशन जाल्लें ह्या सेशनाक सगळ्यांक जाणांक योग्य पद्दतीन टायम दिवपाचें टायम दिल्ले आसा. आनी म्हाका दिसता विरोधी लोकांनी सुद्दां जे आसा न्ही आमकां समाधानक काम काम दिल्लें आसा ओर म्हाका दिल्लें आसा. म्हणजे आज हें अशा तरेचे कॉमेंट्स करून कितें साध्य करपाक सोदता. No, that is okay, sir. On this private member bill, so this asthala to or na? Or they are saying that what due chamna tenka? Time and again, that Friday. Manon jasa ne. So Friday due chom? Manon jasa tumhi dhe nitsar ne. Kitya lokan yun baba ritsar majaya kani karte hain. Ki baba ritsar jasa ne business rani ka majaya sa tenhi thi raise karpa hai ta. Raise karpa to yasa ne. But sir, BSD ji meeting jana maja hai allegation achi lai hain. Ye mada. Business advisory committee ji meeting mo jana maja. Meeting datle ne. Datle. Maja datle ne. रायट म्हणून सो तो तांकां दिवचो म्हणटा ते बिकॉज सो तो आतां तितून तें सेशन कशें कंडक्ट करपाक जो बिजनेस आसा न्ही आनी तातूंतल्यान सगळ्या प्रकारचे जे आमदार आसा सगळ्या प्रकारचे लोक आसा न्ही सभास आसा न्ही तांकां कसो न्याय दिवचो आनी जेणे करून गोंयचे प्रस्न सुटचे ह्याच भुमिका म्हजी आसता. म्हणून जे आसा म्हाकाय तें रितसर मांडपाक येता. हांवें सांगलें की सेशनाची कितली लेंथ ताची कोण ठरयता सरकार जर तांकां जर एखादो प्रश्न जर मांडपाक जाय उलोवपाक जाय आसपाक म्हणजे तांचे ग्रेव्हन्सीस आयकून घेवपा खातीर टायम दिल्ले म्हणजे ते ग्रेव्हन्सीस आयकून घेवचे पयलीं जे आसा प्रेसार वता आनी स्टेटमेंट करपाचो प्रयत्न करतले क्लासांत कितें साध्य करपाक सोदता म्हणजे म्हाजे कडेन उलोवचे पयलेंच प्रेसार वता आनी तुमी हे सगळे प्रकारचे म्हणजे हाका स्पिकर आसून दिवपाचे प्रयत्न करता स्पिकराचे हाजेर आसून तुमी उलयता. What the opposition? खंय तरी मर्यादा आसपाक जाय. सो वॉट द ऑपोजिशन येतले ते ना हांवें जो पर्यंत कोणाची मागना न्ही तो पर्यंत हांव एलाव करता पण तुम्ही तीन दीस हांव चार दीस दिवन आहा तो तीन दीस कितें आहा पळय तितून देखून हो प्रायव्हेट मेंबर बील आहा तो ती घेवंक शकता दो इट इज अ प्रायव्हेट ताणें आपलें म्हणणें योग्य तरी मांडून घेता म्हजे कडेन मांडून येता तें म्हाका दिसता जाता तें हांव सरकाराक आसतना गव्हर्मेंटाक हांव सजेस्ट करपाक शकता अशें अशें तांचे म्हणणें आसा. सर तुमचेर ते आनी एलिगेशन करता तुमी न्युट्रल ना म्हणून बिकॉज तुमी बीजेपीचे चडशे रॅली बी अटेंड करता पॉलिटिकल सो ते म्हणटा तुमी स्पीकर जावन तशें अटेंड कशें करूं शकता कमिटी मिटींग दिल्ली वयता तुमी कोण कमिटी मिटींगेक आसता बीजेपीच्या म्हज्या हातून हांव पूर्णपणे जे आसा न्ही हांव न्युट्रल रावपाचे प्रयत्न करता न्युट्रल रावन हाका सगळ्या प्रकारचे जे लिडर आसा न्ही सगळ्या पक्षांचे लोक आसा ताका तांचे सगळ्या प्रकारचे प्रश्ना संदर्भात वाचून योग्य न्याय दिवपाचे हांव प्रयत्न करतां. सर तुम्ही रिटर्न अपोलॉजी मागतात की ओरल जाय समजून जाय सर
ना जाल्यार तुमी ऑपोजिशनाक उलयलां मेळचे ना ना ते तो कोणा म्हणना जाल्यार उरलेले मेळूंक सोदताले तांकां मेळचे ना उरलेले ऑपोजिशन ते सगळे जाण येतात म्हणटा म्हाका सगळ्या जाणांनी सांगला की आम्ही सगळे जाण येवपाक मेळपाक सोदता आणि म्हाका मेळचे पहिले जो आसा तो प्रस्ताव करता स्टेटमेंट करता आसता ते बरोबर म्हणजे सभापतीक तुम्ही कितेंय म्हणटले सभापती पोस्टाक तुम्ही कितेंय म्हणटले आणि परत ते मजाच कडेन तुम्ही म्हणजे सो प्रायव्हेट मेंबर बील कोण डिसाइड करतलो तुम्ही गव्हर्नमेंटाक एक डिसिजन आहे डिसाइड करू शकता बीएससी म्हणतो हांवें सांगलें की ऑप्शन ओपन आहा ताका हांगा हांगा कितले दीस सेशन चलचे आसा ते सरकार डिसाइड तो तो बिजनेस जो जो बिजनेस एडवायजरी कमिटीक जो तो बिजनेस फायनल जातली तो कसो फेअरली जावचो आणि सगळ्या प्रकारच्या लोकांक न्याय कसो मिळतो आणि गोयच्या जनतेक न्याय न्याय कसो मिळतो ही माझी भूमिका सपोर्ट सरकारान आता ते की मंगळारचे स्टार्ट करतो सो दॅट फ्रायडे सपोर्ट म्हणून जे असं तो प्रश्न असा म्हणजे कडे आता तुम्ही प्रेस म्हणता तांजर म्हणून येतात रे तांजर म्हणून येता बिझे एडवारी कमिटी त्या वाचे चीज तांजर हे अरेंज करपाक येता सो तुम्ही सरकार डिसाइड करता म्हणता बिझनेस आणि डिसाइड करपाचे त्यांना राईट आहे लेंथी किती असता म्हणजे सो इवन दो तुम्ही आता तीन दिवसांनी डिसाइड केला धरतो एक्झाम्पल सो तिथून देखून प्रायव्हेट मेंबर बिल येऊ शकता ना प्रायव्हेट मेंबर बिल तिथून देखून तीन दिवसांनी हा देन दे विल डिसाइड पण येऊ शकता ऑप्शन्स हा हे बिझनेस येऊ शकता येऊ शकता पण जो बिझनेस ॲडवायझर डिसाइड करता म्हणजे एज अ स्पीकर एज अ स्पीकर तुमका दिसता जो टायम जो तुम्ही आता फाटल्या दिसांनी गव्हर्नमेंटान कर्टेल केला एफॉर्ट जी तुम्ही तीन गव्हर्नमेंट टीम दिसत इट इज फेअर पण एक एक गजल आतापर्यंत जे असं हांव सोडून पे आतापर्यंत जे सेशन चाललं पाहिजे आसा ती म्हाका दिसता की पयर आम्ही पंचायत इलेक्शन बाकी सगळे हे जायन आसता ते आम्ही 25 days सरकारान ताका मान्यता दिली मागीर कर्टेल आता फुडें 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 टायम आसात न्ही रे पण केन्ना फुडें फुडें दुखली ता सर कित्याक जाणा सर आम्ही जाणा लिडर ऑफ ऑपोजिशन मनोहर पर्रीकर जेन्ना तो सीएम आहे ते ऑलवेज इन फेवर ऑफ लॉंग सेशन पण आता मागीर मागीर पयर कोविड आयलो पण आता म्हाका दिसता न्ही की फर्स्ट टायम पयर आम्ही ते 25 days सेशन अलिबल केन्ना जावंक ना केन्ना जावंक ना पण ते केन्ना सर मागीर फुडें कटेल केला पळय ते केन्ना जातले ते कटेल केले ना मागीर फुडें आतां आतां कशें आतां रोखडेंच बरें आर यू फेवर इन अ लॉंगस्ट सेशन आर यू फेवर इन अ लॉंगस्ट सेशन एज अ स्पीकर हांवें पयलें हांव जेन्ना स्पीकर जालो पासून त्या वेळाचे सीएम ऑफ सायडवर घेतलें न्ही की लेंथी सेशन आसपाक जी सगळे जण आसा न्ही उलोवपाक सगळ्या विशय आसा गोंयचे ताची चर्चा जावंक दी जावंक दी म्हणून ते 25 सो तुमी देखून एडवायस केले जाल्यार कोण घेवंक सोदिना बिकॉज लेंथी सेशन जायत ना सर अरे अरे एज अ स्पीकर एज अ स्पीकर न्युट्रल स्पीकर तुमकां सारकें दिसता की तुमी बीजेपीचे प्रोग्राम अटेंड करप हे एज अ स्पीकर म्हणटा तुमी तुमकां सारकें दिसता की बाबा हांव खंय अटेंड करूं मिटींग कोर कमिटी मिटींग बीजेपीची हांव रिसंटली म्हजे लिडर हांव केन्ना आनी हाचेर मिनिस्टर बाकी हांव मेळटा कित्याक म्हज्या कामांनी भितर मेळटा म्हज्या कामाचे संबंध आसा त्यामुळे हांव त्या आनी पण तुमचे अशे येयले की तुमी कोर कमिटी बीजेपीची मिटींग दिल्लीची कोर कमिटी हांव नात पण पयर तुमी मिटींगेक हांव दिल्लीची कोर कमिटी नात पयर मिटींगेक मेळ्ळे पयर मिटींगे हांव जस्ट म्हाका मेळपाक एक हांव मिटींगेक नाशिल्लो हांव मेळपाक येयलो येस ओके थँक्यू